आली आहे आणि माझं बालपण ठाण्यामध्ये गेल्यामुळे मला ठाण्यातलं थोडंसं फार माहीत होतं. त्याच्यामुळे मी महेश सरांचं नाव जाणून होती, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे येऊन त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली होती. पण थोड्या दिवसांनी राहिलं नसल्याने नंतर पुन्हा ट्रीटमेंट चालूच ठेवली आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्हाला ट्रीटमेंटने कन्सिव्ह राहिल्यामुळे नंतर आम्ही पुढेही ट्रीटमेंट सरांकडेच ठेवली प्रेग्नन्सीची. आणि त्याच्यात आम्हाला सगळा स्टाफ आणि डॉक्टर, मला डॉक्टर खूप छान आहेत आणि स्टाफ तर खूपच छान, त्याच्यामुळे आम्हाला सगळेच लोक आम्हाला इथे चांगले मिळाल्यामुळे आमची ट्रीटमेंट आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे माझी इथे. आणि पुढे आता आमची आज डिस्चार्जची वेळ आली आहे, पण आम्हाला सगळ्यांना सोडून जाताना उलट इथे त्रास होतो आहे की घरातल्यांसारखं सांभाळलं आम्हाला त्यांनी, खूप छान ट्रीट केलं मावश्या डॉक्टर्स, त्याच्यानंतर नर्स सिस्टर वगैरे सगळेच खूप चांगले आहेत इथे. त्यामुळे आम्ही तर आलोच, पण तुम्ही सुद्धा इकडे येऊन अनुभव घ्या तुमचा आणि फीडबॅक द्या ना. इथलं तसं इथे आपण जेव्हा पहिला येतो इथला जो ओ पी डी स्टाफ तो खूपच सुंदर आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथे येता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याच्यामध्ये कसं आहे की तुमचं आत्मा झाल्यानंतर तुम्ही कुठेही थांबत नाही, डायरेक्ट तुम्ही ट्रीट केलं जातं, हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये जर तुम्ही साफसफाई बघाल तर ती तर एकदम फाईव्ह स्टार आहे, त्याच्यामुळे काही त्यात हेच नाही म्हणजे बोलण्यासारखंच नाही. तर असं बरंच काही आहे, हॉस्पिटल खूप चांगलं आहे, लोक खूप चांगले आहे. थँक्यू.